पुनीत बालन ग्रुपतर्फे चौथ्या एस बालन करंडक अजिंक्यपद T20 आंतरक्लब क्रिकेट 2023 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर आजपासून या स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली असून ही स्पर्धा 25 मार्च ते 9 एप्रिल 2023 या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा एस बालन यांच्या 4 एप्रिल रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण 16 निमंत्रित संघ सहभागी झाले. स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष असून स्पर्धेत एकूण 4 लाख रुपयांची पारितोषिकं देण्यात येणार आहेत. या स्पर्धेद्वारे स्थानिक आणि पुण्यातील विविध क्लबमधील खेळाडूंसाठी आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी निर्माण होते. खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य समृद्धीसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. या स्पर्धेद्वारे पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना संधी मिळत असून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि अनुभव मिळणार असल्याचं पुनीत बालन यांनी सांगितलंय. स्पर्धेचं उद्घाटन भारतीय क्रिकेटपटू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी पुनीत बालन ग्रुपचे प्रशांत स्वामी, संतोष शहा, प्रवीण रत्नपारखी, अभय जाजू, अक्षय जाधव, आनंद ओझा, रोहित फुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत एकूण 4 लाख रुपयांची रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघाला 1,11,000 रुपये आणि करंडक, तर उपविजेत्या संघाला 51,000 रुपये आणि करंडक मिळणार आहे. ही टूर्नामेंट सगळ्या पुण्यातल्या यंग मुलांसाठी एक अपॉर्च्युनिटी आहे, त्यांचा टॅलेंट शोकेस करण्यासाठी. त्यांच्या ज्या मेन महाराष्ट्राच्या निवडण्यासाठी ज्या मॅचेस असतात त्याच्यासाठी एक प्रिपरेशन म्हणून ह्या मॅचेस आहेत. आणि आय थिंक मला वाटतं की पुनीत असा एक व्यक्ती आहे जो वर्षानुवर्ष मी बघतो आहे की नॉट जस्ट क्रिकेट, सगळ्या स्पोर्ट्सला एनकरेज करतो, सगळ्या स्पोर्ट्समन्सला एनकरेज करतो. तर आय थिंक यु नो पुणे अँड महाराष्ट्र इज व्हेरी लकी दॅट यु नो पुनीतसारखा माणूस पुण्यामध्ये आहे जो एवढ्या स्पोर्ट्स ॲथलीट्सला यु नो सगळ्या एवढ्या वर्षांमध्ये यु नो टफ टाईम असो चांगला टाईम असो इज बीन सपोर्टिंग त्यांना थ्रू थिक अँड थिन. सो इट्स अ प्रिव्हिलेज दॅट वी हॅव इन पुणे. पुण्यात तेवढी जास्ती लोकं नाही आहेत जे स्पोर्ट्सला तेवढं एनकरेज स्वतःच्या खिशातले पैसे टाकून एवढ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स करत असतील. सो आय थिंक इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर ऑल द यंगस्टर्स टू गो आउट देअर अँड गिव्ह देअर बेस्ट अँड देन यु नो लीव द रेस्ट टू द गॉड. सो आय विश ऑल द यंगस्टर्स अँड ऑल द पार्टिसिपेंट्स ऑफ दिस टुर्नामेंट विश देम ऑल द बेस्ट अँड इट्स गोईंग टू बी अ फन टुर्नामेंट. चांगल्या चांगल्या ग्राउंड्सवर मॅचेस आहेत, यु नो बॉल चांगला आहे, सो यु नो खूप सारे आपल्याला षटकार आणि चौकार बघायला मिळतील. सो येस, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. नमस्कार, मी अभय जाजू. पुनीत बालन ग्रुपच्या या टुर्नामेंटला एस बालन ग्रुप ज्याला आपण म्हणतो आणि T20 Season 4 जे आपण करतो आहे सध्या, या लीगमध्ये 16 संघ पार्टिसिपेट करतात आणि 16 संघांमध्ये कमीत कमी 4 ग्रुप्स आपण पाडत आहोत. म्हणजे 5 ते 6 मॅच तुम्हाला खेळायला मिळतील फायनलपर्यंत पोचायला. टीम्स बऱ्याच जागून आलेल्या आहेत, बाहेरच्या गावांवरनं पण टीम आलेली आहेत. औरंगाबादची टीम आहे आणि बाहेरच्या दुसऱ्या गावांवरनं पण टीम आहेत. वी हॅव अ स्पॉन्सर फ्रॉम दुबई एज वेल दिस टाईम, सो इट्स गोईंग टू अ नेक्स्ट लेवल नाव. असं वाटतं आहे की सगळा जो हा माहोल बनवला आहे आम्ही आणि सगळी जी हे चाललं आहे व्यवस्थित क्रिकेटचं अख्खं वातावरण, बऱ्याच नवीन नवीन खेळाडूंना चान्स मिळतो आहे, बरेच नवीन नवीन खेळाडू पुढे येऊन खेळत आहेत आणि असेच टुर्नामेंट पुढे ऑर्गनाईज करत राहण्याचा पुनीत सरांचा मानस आहे आणि तो आम्ही पुढे सगळे कॅरी फॉरवर्ड करतो ॲज अन ऑर्गनायझिंग टीम. त्यांच्या ऑर्गनायझिंग टीममध्ये काम करण्याचं पण आम्हाला भाग्य आहे की आम्ही काम करू शकतो. सो वी फील ग्रेट अँड आय थिंक दिस टुर्नामेंट इज गोन गो ग्रेट. प्लेयर्सचं स्पिरिट बघायला गेलं तर आपण सांगूया की युजली लोकं जे ज्या डेडिकेशननी खेळतात, एकतर हा ग्राउंड, या ग्राउंडचा जो ऑरा आहे सध्या जो बनवला आहे, मला असं वाटतं की प्लेयर्सच्या स्पिरिटना डबल मजा वाटतं त्यांना खेळण्यासाठी. त्यांना असं वाटतं की आपण पूर्ण मन लावून खेळलं पाहिजे आणि ॲक्च्युली ते खेळतात तसं पण. आणि आपण बघतो की 100 रन बघायला मिळतात 20 ओव्हरच्या मॅचमध्ये, विच इज अ ग्रेट अचीवमेंट. 100 रन्स पर इंडिव्हिज्युअल इज लाईक एनिथिंग. 200 रन्सचा स्कोर तर म्हणजे रेग्युलर बनवतात, त्यामुळे द स्पिरिट्स आर रिअली हाय अँड वी आर होपिंग फॉर अ अमेझिंग टुर्नामेंट गोईंग अहेड फॉर द नेक्स्ट 17 डेज. नमस्कार, माझं नाव प्रसन्न प्रवीण वर्तक आहे. आम्ही पुनीत बालन ही टुर्नामेंट लास्ट सीझन पण खेळलेलो आहे. खूप अत्यंत चांगलं ऑर्गनायझेशन आहे आणि नवीन मुलांना, नवीन तरुणांना संधी भेटण्याची प्लॅटफॉर्म आहे. आम्ही एक एक वर्ष या टुर्नामेंट खेळण्याची आतुरतेने वाट पाहत असतो आणि टुर्नामेंटच्या बाबतीत बोललं तेवढं कमी आहे. ज्या हिशोबाने ग्राउंडची फॅसिलिटी, टीम मॅनेजमेंट,
लाईव्ह स्कोरिंग ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मॅचेस दिसतात आणि आउटफील्ड पण एकदम लश ग्रीन आहे, चांगलं प्लेइंग विकेट आहे, इंडिव्हिज्युअल प्राइजेस चांगले आहेत आणि टुर्नामेंटचं कौतुक करू तेवढं कमी आहे. खूप न्यूट्रल आणि फेअर क्रिकेट इथं खेळलं जातं, आमचा लास्ट इयरचा अनुभव आहे. आणि ज्या हिशोबाने आम्ही बाहेर टुर्नामेंट खेळतो त्या प्रमाणापेक्षा खूप लेवल ऑफ स्टँडर्ड त्यांनी खूप चांगला मेंटेन केला आहे. शिवाय कलर ड्रेस प्रोव्हाइड करणं आणि एक कलर ड्रेस टुर्नामेंट त्या लेवलची मेंटेन करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट, पण ज्या प्रकारे तुम्ही करता ते हॅट्स ऑफ आहे. यावेळेसची ट्रॉफी कोण घेऊन जाईल? आम्ही तर आमचं बेस्ट करायचा प्रयत्न करू. लास्ट इयर MES पुणे जिंकलेली आणि होप सो की ट्रॉफीज रोटेट होऊन नवीन कोण चॅम्पियन बनेल.